आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झालेल्या बुंदीच्या लाडूला भाविकातून असलेली मागणी पाहून यावर्षी मंदिर समितीने 15 लाख लाडू बनवण्यास सुरुवात केली आहे. यंदा विक्रमी आषाढी यात्रा भरण्याचे संकेत पाहता गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनवण्याची तयारी केल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. गेल्या काही वर्षापासून विठुरायाचा प्रसाद म्हणून हा बुंदीचा लाडू भाविक यात्रेनंतर आपल्या गावाकडे घेऊन जात असतो. तसे पाहता विठुरायाच्या भक्तांना आषाढी यात्रा ही दिवाळीपेक्षा वेगळी नसते आणि त्यामुळेच मंदिर समितीच्या लाडू प्रसादाला या भाविकातून मोठी मागणी असते. आपल्या लाडक्या विठुरायाचा सर्वोच्च उत्सव असलेल्या या यात्रेत हे लाडू प्रसाद म्हणून सोबत गावाकडे घेऊन जायची प्रथा मागील अनेक वर्षापासून येथे रूढ झाली आहे. मात्र या यात्रा काळात 15 ते 20 लाख भाविक येत असल्याने या लाडू प्रसादाच्या विक्रीला मर्यादा होत्या. सध्या मंदिर समितीने स्वतः लाडू बनवण्यास सुरुवात केली असून गेल्या वर्षापासून जवळपास 7 कोटी रुपयांची विक्री समितीने केली आहे. भाविकांना देण्यात येणारा हा लाडू प्रसाद दर्जेदार असल्याने याला मोठी मागणी असते. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने लाडू वाळण्यात अडचणी येऊ शकतात याचाच विचार करून मंदिर प्रशासनाने आधीपासून लाडू बनवून त्याचे पॅकिंग करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पंढरपुरातील आता आषाढी एकादशीला यात्रेला सुरुवात झालेली आहे. सर्वच मानाच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पंढरीनगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविक दाखल होत आहेत. यावेळेस आपण पाहतोय की पंढरपुरात पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला खूप प्रचंड मागणी आहे. तर यावेळेस मंदिरे समितीने जवळपास 15 लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. हा लाडू प्रसाद उत्कृष्ट आणि चांगला असावा यासाठी अन्न औषध प्रशासनाची मदत घेऊन त्यांच्याकडून जी काही मानके आहेत त्याची तपासणी करून घेण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट नमुन्याचा लाडू प्रसाद यावेळेस मंदिरे समितीमार्फत भाविक भक्तांना दिला जाईल. हा लाडू प्रसाद बनवताना त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ असेल, साखर असेल, त्याचप्रमाणे शेंगदाणा तेल, डबल रिफाईंड शेंगदाणा तेलाचा वापर करतो आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, इलायची, बेदाणा, त्याचप्रमाणे काजूचा वापर करतो आहे आणि ही सर्व जी काही अन्न औषध प्रशासनाची मानकं आहेत त्याचं सर्व प्रमाण मानून या ठिकाणी या लाडूची निर्मिती केलेली आहे. जवळपास आमचे मंदिरे समितीमार्फतचे जे कर्मचारी आहेत 100 कर्मचारी इथं काम करतायत आणि येणाऱ्या आषाढी यात्रेच्या कालावधीत 15 लाख लाडू वितरणाचं आमचं उद्दिष्ट आहे. लोकनायक न्यूज